आज आपण 10th मॅथचा फोर्थ चॅप्टर सुरू करूया, फायनान्शियल प्लॅनिंग 10th पार्ट 1. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत. एक आहे जीएसटी, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपण जेव्हा परचेस करतो काही पण तर तेव्हा प्रत्येकाला जीएसटी टॅक्स लागतो. मग जीएसटी साठी कॉम्पिटिशन कसं करतात, त्यामध्ये आयटीसी म्हणजे काय, टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय, शेअर्स कसे परचेस करायचे, म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, SIP म्हणजे काय, ते या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर हा चॅप्टर सुरू होतो एका डिस्कशनने. काय करतात डिस्कस, टीचर एक क्वेश्चन विचारतात की आपल्या कंट्रीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॅक्सेस आहेत. तर आयुष सांगतो की जीएसटी आहे, जीएसटी सिस्टीम. तर टीचर विचारतात व्हेरी नाईस, पण त्यामध्ये काय आहे की जीएसटी म्हणजे काय, तर जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे, काय आहे फुल फॉर्म, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय त्यानंतर आयशा काय म्हणते की सगळ्या कंट्री मध्ये हीच टॅक्स सिस्टम आहे. मग टीचर म्हणतात बरोबर, सगळीकडे हीच सिस्टम आहे की जीएसटीच्या अगोदर प्रत्येक स्टेज मध्ये प्रत्येक ट्रेडिंग साठी वेगवेगळी सिस्टम होती, पण जीएसटी मुळे एक युनिफॉर्म सिस्टम आली आहे. तर जीएसटीच्या अगोदर कोणती सिस्टम होती टॅक्स मध्ये, तर त्याच्यामध्ये होती एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, व्हॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रॉय, असे वेगवेगळे टॅक्स होते जीएसटीच्या अगोदर. मग हा जीएसटी कधीपासून लागू झाला, तर टीचर सांगतात 1 जुलै 2017 पासून जीएसटी ही टॅक्स सिस्टम लागू झाली, आणि त्याचं नावच आहे वन नेशन वन टॅक्स वन मार्केट, की सगळ्यांसाठी एकच टॅक्स सिस्टम पूर्ण मार्केटसाठी. ओके, तर हे झालं जनरल डिस्कशन टीचर आणि स्टुडंट मध्ये. तर इथे त्यांनी डायग्राम दिली याची की अगोदर कोणती सिस्टम होती, असे वेगवेगळे टॅक्स होते प्रत्येकासाठी, व्हॅट, एक्साइज ड्युटी, लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्रॉय, सीएसटी, काउंटर व्हॅलिंग ड्युटी, स्पेशल ऍडिशनल ड्युटी, SAD. आता सगळ्यांचं मिळून काय झालं, पूर्ण एकच टॅक्स झाला, त्याचं नाव आहे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. समजलं का? मग ते कसं कॉम्प्युट करायचं, त्यासाठी दिले त्यांनी की टॅक्स इनव्हॉइस. तर टॅक्स हा अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये असतो टॅक्स, की आपण काही पण परचेस केलं तर त्याचा एक आपल्याला बिल मिळतं, त्याला म्हणतात इनव्हॉइस. तर इनव्हॉइस वर प्रत्येकाचे रेट्स आणि टॅक्स दिलेले असतात. आता यामध्ये काय आहे, पहिलं आपण स्वीट होम मधनं पेढे घेतलेत, तर त्याचे आपण किती घेतले, 500 ग्रॅम. कसे आहे पेढे, 400 रुपये पर किलोग्रॅम, तर आपण अर्धा किलो घेतले 500 ग्रॅम, म्हणजे 200 रुपये लागले आपल्याला, आणि त्याच्यावर टॅक्स किती लागला, 2.5%, म्हणजे 100 रुपयाला 2.5, म्हणजे 200 रुपयाला 5 रुपये टॅक्स लागला. समजलं का? तर त्याला म्हणतात CGST. CGST म्हणजे काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा सेंट्रल साठी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट साठी. त्यानंतर दुसरा एक टॅक्स आहे SGST. तर हा SGST म्हणजे काय, स्टेट गव्हर्नमेंट साठी हा टॅक्स मिळतो, तर तो पण 2.5 आहे, म्हणजे 200 रुपये पर 5 रुपये, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी 10 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार, त्याला म्हणतात टॅक्स. 5 रुपये CGST आणि 5 रुपये SGST. सेम चॉकलेट साठी पण, चॉकलेट आहेत 80 रुपयाला एक चॉकलेट, एक चॉकलेट घेतला आपण, त्याला 14% टॅक्स आहे,
म्हणजे 80 रुपयाला 11.20% सी जी एस टी आणि 11.20 रुपये एस जी एस टी. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा किती द्यावं लागणार, 11 + 11 22 आणि 20 + 20 40, 22 रुपये 40 पैसे टॅक्स लागला. समजलं का? यस नो. तर सेम आईस्क्रीमसाठी पण 200 रुपयाला एक आईस्क्रीम आहे, एक पॅक घेतला आपण, त्याच्यावर 9% टॅक्स लागला, म्हणजे 100 रुपयाला 9 रुपये, तर 200 रुपयाला 18 रुपये. हा सी जी एस टी सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी. स्टेटसाठी पण 9% म्हणजे 18 रुपये, म्हणजे 18 × 36 रुपये टॅक्स लागला. समजलं का? तर प्रत्येक आयटमसाठी तसंच आहे. ब्रेड घेतला, 35 रुपयाला एक ब्रेड आहे, तर ब्रेडला काहीच टॅक्स नाहीये, 0% टॅक्स, म्हणजे 35 रुपयाचा 35 रुपयालाच मिळाला. लास्ट बटर, 500 रुपये केजी आहे, आपण 250 ग्रॅम घेतलं म्हणजे 1/4 पावशर, तर ते मिळालं 125 रुपयाला. त्याच्यावर 6% GST आहे, 6% म्हणजे 125 × 6 = 7.50, आणि SGST पण 6% म्हणजे 7.50. 7.5 आणि 7.5 किती झाले, 15 रुपये आपल्याला टॅक्स द्यावा लागला. समजलं का? म्हणजे आपण हे घेतलं, त्याला सेंट्रलचा टॅक्स लागला 41.70 आणि स्टेटचा टॅक्स लागला 41.70, म्हणजे आपल्याला पूर्ण 43.40 हा टॅक्स लागला. समजते का हे? आणि जेव्हा आपण ती रिसिप्ट पाहतो, त्याच्यावर एक GSTN नंबर आहे, की तो दुकानदाराचा GST नंबर असतो, की प्रत्येक रिसिप्टला त्याला एक युनिक नंबर दिलेला असतो, तर त्याला GSTIN म्हणतात. काय आहे ते GSTIN? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. जो दुकानदार टॅक्स भरतो, ते या नंबरवरून चेक करतात की त्याने किती सेल केला आणि किती टॅक्स भरला ते. आणि हे मॅन्डेटरी आहे प्रत्येकासाठी, प्रत्येक दुकानदारासाठी, डीलरसाठी. ओके. त्यानंतर एक पॅन नंबर असतो, पॅन नंबर प्रत्येक युजरसाठी. इथे एक एक्झाम्पल दिले पॅन नंबरचं. तर पॅन नंबर म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा ते दिले इथे, की शेवटचे 3 डिजिट्स काय सांगतात, की पहिलं सांगतात 1 म्हणजे काय, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर. झेड म्हणजे काय, सगळ्या त्यासाठी जो कन्फर्म आहे म्हणजे युनिफॉर्म आहे बाय डिफॉल्ट झेड. आणि 5 काय असतं, की चेक सम ऑफ सम डिजिट्स ऑफ GSTIN, की त्या GSTIN नंबरचे काही डिजिट्स असतात, तर त्याच्यावरून आपण ओळखतो तो. ओके. आणि पहिले 2 डिजिट्स काय आहेत, की ते त्या स्टेट कोडचे डिजिट्स आहेत, 27. तर 27 हा महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे. तर अशा प्रकारे आपण पॅन कार्ड नंबरवरून पण ओळखू शकतो की याचे काय काय बिझनेस आहेत. ओके. आता इथे त्यांनी कॅल्क्युलेट करायला लावलंय, हे येईल का करता? आताच क्वेश्चन होता की GST 2.5 म्हणजे किती टॅक्स लागला त्याला? काय केलं त्याने, पेढे घेतले 400 रुपये किलोचे, आणि त्यांनी किती घेतले, अर्धा किलोच पेढे घेतले 500 ग्रॅम, तर पेढ्यासाठी 200 रुपये द्यावे लागले. तर GST किती लागेल, 100 रुपयासाठी 250 रुपये, तर 200 रुपयासाठी 5 रुपये, बरोबर. सेम इकडे पण स्टेटचा पण टॅक्स किती आहे, टॅक्स 2.5%, म्हणजे परत 5 रुपये, तर टोटल किती लागला, 2.5 + 2.5, 5% टॅक्स लागला. आणि
आपल्या कस्टमरला 5 + 5 = 10 रुपये टॅक्स द्यावा लागला जीएसटी. आता चॉकलेटसाठी किती परसेंट आहे टॅक्स? आपण पाहिलं होतं चॉकलेट, चॉकलेटसाठी किती लागला? इथे दिलंय चॉकलेटसाठी, चॉकलेटसाठी 14% टॅक्स आहे. बरोबर, किती टक्के? 14% टॅक्स. आणि ते चॉकलेट होतं 80 रुपयाला. किती रुपयाला होतं? 80 रुपयाला. तर 100 रुपयाला 14, तर 80 रुपयाला 11.20 एवढा टॅक्स लागला. त्यानंतर आईस्क्रीम, आईस्क्रीम वर किती टॅक्स होता? आईस्क्रीम, आईस्क्रीम वर होता 90% टॅक्स. 9% किती टक्के आहे? 9% टॅक्स जीएसटी. तर जीएसटी म्हणजे हा दोन्ही लागेल ना, म्हणजे इथे किती लागेल आईस्क्रीमला? 14% कोणाचा आहे? स्टेटचा आहे. आणि 14% सेंट्रलचा आहे, म्हणजे याला किती टॅक्स लागणार माहिती आहे का? 14 + 14 म्हणजे इथे 14 नाही येणार, किती येणार? 28. आणि इथे 11.20 च्या ऐवजी किती येणार? 22.40. समजलं का? का वाढला टॅक्स? इथे पण आईस्क्रीम साठी 9 + 9 18% टॅक्स लागला. ओके. आणि ती आईस्क्रीम होती कितीला होती? 200 रुपयाला. कितीला होती? 200 रुपयाला एक आईस्क्रीम. तर 18% टॅक्सने त्याची अमाऊंट किती झाली? 18 रुपये टॅक्स द्यावा लागला त्याला. 18 + समजते का तुला? येस नो? हॅलो? हो, नको करू. समजते का? मग ते सांग ना. आता मी तुला व्हाइट बोर्ड शेअर करून सांगतो अगोदर. आता एकदा हे लास्ट कंप्लीट करूया. बटर, बटरसाठी किती टॅक्स आहे? बटरसाठी टॅक्स आहे 6%. 6% सेंट्रलचा आणि 6% स्टेटचा. 6 आणि 6 किती झाले? 12. म्हणजे ह्या 6% आणि हा 6%, म्हणजे टोटल किती टक्के आहे? 6 + 6 12% टॅक्स लागतो. आता तुला इथे व्हाइट बोर्ड शेअर करून एकदा सांगतो मी. सपोज तू दुकानात गेलीये आणि तुला एक चॉकलेट घ्यायचे, तर चॉकलेटची प्राइस किती आहे? 100 रुपये. ओके. पण त्यामध्ये जीएसटी पण ऍड होतो. ओके. तर जीएसटी किती आहे चॉकलेटवर? 9% जीएसटी आहे. मग 9% हा दोन याच्यामध्ये जातो. एक असतो सी जीएसटी. सी जीएसटी म्हणजे काय? की तो सेंट्रल साठी जातो. एक जातो दुसरा स्टेट साठी. मग 100 चे 9% किती झाले? 9%. 100 ला 9 रुपये, म्हणजे 9 रुपये. स्टेट जीएसटी किती आहे? परत सेम तेवढाच असतो, 9%, म्हणजे 9 रुपये. म्हणजे 9 + 9 18 रुपये तुला एक्स्ट्रा द्यावे लागणार. म्हणजे जी 100 ची चॉकलेट होती ती तुला घेण्यासाठी 118 रुपये द्यावे लागणार. समजलं का? हॅलो. तर अशा प्रकारे आपण कॉम्प्युट करतो. आता विचारलं त्यांनी की याच्यावर जीएसटी किती लागला, तर जीएसटी किती लागला आपल्याला टॅक्स? 18 रुपये टॅक्स लागला, 18%. मग 100 ला आहे त्याच्यामुळं त्याचं 18 रुपये झालं. ओके. आता यातला सी जीएसटी किती लागला? सी जीएसटी 9 रुपये. एस जीएसटी किती लागला? 9 रुपये. समजलं? आता दुसरा सिनारिओ देतो की मला एक आईस्क्रीम विकत घ्यायची. आईस्क्रीमची प्राइस आहे 200 रुपये. ओके. आणि आईस्क्रीमवर जीएसटी, जीएसटी
एक आहे CGST, हा आहे 18%, आणि SGST आहे 18%. मग मला किती टॅक्स द्यावा लागेल सांग बरं. वन एट. आता ते मागच्या वेळेस प्राइस त्याची 100 होती म्हणून 1.8 घेतला आपण. आता 200 प्राइस आहे म्हणजे त्याच्या डबल होणार. किती होईल डबल? 118. 218 नाही, आता 100 असेल तर 18 होईल. आता 200 आहे म्हणजे 18 च्या डबल किती येईल? 18 दुणे 36, म्हणजे सेंट्रलला 36 रुपये द्यावा लागणार आणि याला 36 रुपये द्यावा लागणार. म्हणजे किती टॅक्स झाला? 2 36 + 36 किती झाले? 72. म्हणजे 200 रुपयाची आईस्क्रीम तुला 200 रुपयाला नाही मिळणार. किती मिळणार? 200 + टॅक्स 72, 272 रुपीज तुला द्यावे लागतील. समजलं का हे? त्यानंतर सपोज तुला स्वीट होम मधन 2 डोनट विकत घ्यायचेत, डोनट, तर एक डोनट आहे 30 रुपयाला, तर याच्यावर टॅक्स काहीच नाहीये, 0% टॅक्स आहे सेंट्रलचा आपण आणि याचा आपण. म्हणजे 30 रुपयाचा डोनट आपल्याला 30 रुपयाला मिळणार, 0% टॅक्स आहे. हे समजलं का? तर टॅक्स लागला तर त्याची प्राइस वाढते. आणि 2 प्रकारचे टॅक्स असतात, CGST आणि SGST. ओके, नेक्स्ट. आता इथे विचारलंय, हे कंप्लीट करायला लावलंय की आपण एका हॉटेलमध्ये गेलो आणि एक कॉफी मागवली, 20 रुपयाला एक कॉफी आहे आणि त्याच्यावर CGST किती आहे? 2.5%. म्हणजे किती लागेल टॅक्स सांग. फाइव पॉइंट झिरो अगर 100 ला असेल तर 2.5 लागेल ना, 100 पेक्षा कमी आहे. डबल कसं केलं तू? समजलं का? जर ही कॉफी जर 100 रुपयाला असती तर 2.5 ऍड झाले असते, पण 100 रुपयापेक्षा कमी आहे ही, 20 रुपयाला फक्त. परसेंट म्हणजे 100 ला असतात ते, 100 ला किती आहेत? 2.5. तर 10 रुपयाला किती मिळतील? सपोज ती कॉफी जर 10 रुपयाची असती तर त्याला लागले असते 0.25, 0.25 रुपये लागले असते. मग 20 रुपयाला किती लागतील? 0.50. समजते का? प्राइस कमी होणार जर 20 100 पेक्षा कमी असेल तर. आता हे बघ ना, 100 ला 2.5 आहे तर 50 रुपयाला किती लागतील? त्याचे निम्मे लागतील, 1 रुपया 25 पैसे. समजते का? तर म्हणजे टॅक्स किती लागेल? फक्त 0.25. हा पण किती लागेल? 0.25. समजलं? आता मसाला टी घेतलाय, मसाला टी किती आहे? 10 रुपयाला आहे, त्याच्यावर पण टॅक्स किती आहे? 2.5%. मग किती लागेल सांग बरं. आता सॉरी, इथे 20 रुपये आहे ना, तर इथे काय लागेल? 0.25 नाही, 0.50. ओके, इथे आपण लिहिले ना, किती लागेल? 0.50 आणि 0.50, पाच नाही लागणार. हे बघ ना, 10 साठी किती काउंट केलं आपण, इकडे लेफ्ट साइडला आपण काउंट केलाय ना, टॅक्स किती लागेल ते. किती लागेल? 0.25. हा, 0.25 आणि हा पण 0.25. मसाला डोसाला किती लागेल? 60 रुपये आहे.
साठ रुपयाला मसाला डोसा आहे आणि त्याच्यावर 2.5 रुपये टॅक्स आहे. तर आपण पाहिलं 10 साठी 0.25, 20 साठी 0.50, 50 साठी 1.25, म्हणजे 60 ला 1.25 पेक्षा जास्त येईल. 50 प्लस 10 किती आलं हे, 1.25 प्लस 1.25 म्हणजे हे किती झालं, 1.50. समजलं का? येस ऑर नो? 10 रुपयासाठी 0.25 आणि 50 रुपयासाठी किती, 1.25. या दोघांचं ऍडिशन केलं, 60 रुपयासाठी किती लागेल टॅक्स, 1.50. आणि इकडे किती लागेल SGST, तेवढाच, 2.5%. म्हणजे किती लागेल पैसे, सेम जेवढा CGST लागला तेवढा. किती आहे CGST, किती आहे, 1.50. आता यांची ऍडिशन करायची, सांग 20 प्लस 10 प्लस 60 किती येतं, 90 रुपीज. त्यानंतर ह्या टॅक्सचे ऍडिशन 0.50 प्लस 25 प्लस 1.50, सांग. हा, ते 2.25 हे 0.50 आहे ना, 0.50 आणि 1.50 2.0 येतील आणि हा 2.25 म्हणजे 2.25 आणि हा पण 2.25 म्हणजे टोटल किती झाले, 7.5. हा पण 7.5. मग टोटल किती झाली, 90 प्लस 2.5 प्लस 2.5 किती लागेल, 90 प्लस 2.5 25 प्लस 2.25, कर एडिशन. किती येते, 94.50. बरोबर, येस नो? होय. नेक्स्ट, द काही काही टॅक्स आहेत ते 0% असतात. 0% म्हणजे काय, जे डेली आपल्याला युजला लागतात त्यांना 0% टॅक्स असतात. फ्रुट्सवर, मिल्कवर, व्हेजिटेबल्स, सॉल्ट, अर्थन पॉट्स यांच्यावर 0% टॅक्स असतात. तसेच त्या सर्व्हिसेस पण, की लायब्ररी सर्व्हिसेस असेल, ॲग्रिकल्चर शेतीच्या रिलेटेड सर्व्हिसेस असेल, एज्युकेशनच्या, हेल्थ केअरच्या रिलेटेड असेल, त्याच्यावर 0% टॅक्स आहे GST. आणि लो रेटेड आहे त्याच्यावर 5% आहे. कोणकोणते, LPG सिलेंडर, टी, कॉफी, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल, स्पायसेस, त्याच्यावर 5% आहे. सर्व्हिसेस कोणत्या, रेल्वे सर्व्हिसेस, बस सर्व्हिसेस, टॅक्सी, एअर ट्रान्सपोर्ट, हॉटेल मध्ये आपण जे फूड्स आणि ड्रिंक्स फी आहेत ते, त्याच्यावर किती आहे, 5% आहे. त्यानंतर स्टँडर्ड सर्व्हिसेस अँड गुड्स, की बटर, घी, ड्राय फ्रुट्स, त्याच्यावर 12% आहे. त्यानंतर मार्बल्स, CCTV, मेटल्स, कॉम्प्युटर्स, त्याच्यावर 18% आहे. तर अशा प्रकारे स्टँडर्डनुसार तो GST टॅक्स वाढत जातोय. हायली रिलेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस, लक्झरी कार्स, मोटरसायकल्स, देन व्हॅक्युम क्लीनर, पान मसाला, डिशवॉशर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, त्यानंतर
फाइव स्टार हॉटेल अकोमोडेशन, अम्यूजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कसिनो, रेस कोर्स, आयपीएल गेम्स, याच्यामध्ये किती टक्के टॅक्स आहे? 28% टॅक्स. आणि हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊ शकतो. कोणती आहे वेबसाईट? त्याच्यावर आपण टॅक्स आपण चेक करू शकतो कोणत्यासाठी काय काय टॅक्स आहे ते. नेक्स्ट, आता इथे टॅक्स कॉम्प्युट साठी काही एक्झाम्पल दिले जातील की एलपीजी सिलेंडर आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 545 आणि त्याच्यावर 5% जीएसटी आहे, तर सी जीएसटी साठी किती टॅक्स भरावा लागेल आणि एच जीएसटी साठी किती टॅक्स भरावा लागेल आणि तो सिलेंडर घेण्यासाठी टोटल अमाऊंट किती पेड करावे लागेल. ओके, तर किती टक्के टॅक्स आहे? 5% टॅक्स आहे. 5% म्हणजे त्याच्या हाफ. सी जीएसटी 2.5 आणि एस जीएसटी 2.5. समजलं का हे? येस नो? जर जीएसटी 5% असेल तर सी जीएसटी आणि एस जीएसटी त्याच्या हाफ आप असतात. मग किती लागेल सी जीएसटी? की तो नंबर किती आहे त्याची प्राइस? 545 इंटू 2.5 डिवाइडेड बाय 100. 100 साठी 2.5 असेल तर 545 साठी किती लागेल, मग त्यासाठी हे फॉर्म्युला आहे. मग तो मध्ये टाकला आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती आला टॅक्स? 13.625. समजलं का? म्हणजे त्याला आपण काय केलं, राऊंड फिगर केली. 625 तर पैसे देऊ शकत नाही आपण, मग किती केली? 13.63. मग जीएसटी 13.63 आहे तर एस जीएसटी पण तेवढाच असेल. किती? 13.63. ओके, मग ज्यांना गॅस सिलेंडर घ्यायचं त्यांना किती अमाऊंट पेड करावं लागेल? की त्या सिलेंडरची प्राइस 545, त्यानंतर सी जीएसटी 13.63 आणि एस जीएसटी 13.63. किती झाले अमाऊंट टोटल? किती झाले अमाऊंट? हॅलो, अमाऊंट किती झाली टोटल? बरोबर. आणि टॅक्स किती द्यावा लागला? टॅक्स किती दिला? 13.63 सी जीएसटी आणि एस जीएसटी 13.63, म्हणजे दोनदा 13.63. किती झाले ते? 27. समजलं का हे कॅल्क्युलेशन कसं केलं ते जीएसटीच? येस नो? येस. माझं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काय आहे? पवन मेडिकल मेडिसिन्स सेल करतात, सप्लाय करतात, तर त्यासाठी जीएसटी आहे 12%. तर व्हॉट इज द रेट ऑफ सी जीएसटी अँड एस जीएसटी सांगू शकते का? हॅलो.
किती लागेल सीजीएसटी? तर 12 हाफ सीजीएसटी किती लागेल? 6% आणि एसजीएसटी किती लागेल? 12 हाफ 6%, 6 + 6 = 12. समजलं का? येस नो? आता हे सांग, 9% सीजीएसटी लागलाय तर एसजीएसटी किती लागेल? 9 1/2 नाही, इथे काय होतं, जीएसटी होता त्यामुळे हा पण हाफ केला. इथे ऑलरेडी त्यांनी सीजीएसटी दिलाय म्हणजे एसजीएसटी पण तेवढाच असणार 9%. आणि मग टोटल जीएसटी किती लागेल? जीएसटी म्हणजे काय असतो? 18 सीजीएसटी प्लस एसजीएसटी. समजलं का? येस नो? येस. आता थर्ड एक्झाम्पल काय केले, दोन टीन्स विकत घेतलेत लक्झर ब्रँडचे, तर त्यामध्ये प्राइस किती आहे त्याची? 2800 रुपये. आणि टॅक्स किती लागलाय? 28% टॅक्स जीएसटी. मग सीजीएसटी किती लागणार आणि एसजीएसटी किती लागणार ते विचारले त्यांनी. तर आपण सॉल्व्ह करूया. ओके,